ग्राम विकास मंत्री म्हणून स्वर्गीय आर आर पाटील या राज्याचे मंत्री असताना त्यांनी मोरबे धरण मीरा भाईंदर नवी मुंबई महानगरपालिकेला दिलं होतं आणि ते देत असताना पूर्वी एमआयडीसीचे असलेले पाणी हे मोरबे धरणाचं पाणी चालू झाल्यानंतर ते परत इतर महापालिकांना वितरित करण्यात येईल असं ठरलं होतं। हास्यास्पद बाब म्हणजे शासनाने जे उत्तर दिले त्या उत्तरामध्ये 2005 साली म्हणजे जवळजवळ 13 ते 14 म्हणजे 17-18 वर्षापूर्वीची ही बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मोरबे धरणाचं जे अतिरिक्त पाणी नवी मुंबई महानगरपालिकेला जात आहे ते इतर महापालिकेला म्हणजे उल्हासनगर महापालिकेला देण्यात येईल असं ठरलं जातं। प्रत्येक वेळेस मीरा भाईंदर महापालिका असू द्या, ठाणे महापालिका असू द्या किंवा इतर महापालिका असू द्या, बैठकी होतात उद्योग खात्याकडे आणि उद्योग मंत्री आम्हाला आश्वासन त्यावेळेस देत राहतात की मोरबेचं पाणी नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालेलं आहे, त्यामुळे 50 MLD पाणी जे नवी मुंबई महानगरपालिकेकडे अतिरिक्त आहे ते इतर महापालिकेना वाटून देण्यात येईल। हे आता 18 वर्षापासून आम्हाला प्रत्येक वेळेस अशा सूचना प्रत्येक बैठकीमध्ये देण्यात येतो। आता मला एक गोष्ट सांगा, किसन कथोरेंचा शाही धरणाला विरोध आहे, तर मोरब्याचं पाणी नवी मुंबईला आल्यानंतर गणेश नाईक साहेब किंवा मंदाताई म्हात्रे ह्या मोरब्याचं पाणी आलं म्हणून एमआयडीसीचं पाणी आम्हाला नको आता असं म्हणणार आहेत का? त्यामुळे हा हे उत्तरामध्ये छापील उत्तर आहेत आणि ती आश्वासन देण्याची पद्धत शासनाची झालेली अध्यक्ष महोदय। त्यामुळे माझं असं म्हणणं की एमएमआर क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त नागरीकरण होत असताना पाण्याचा प्रचंड दुर्भिक्ष आहे। आता वसई विरार महापालिकेला आणि मीरा भाईंदर महापालिकेला सूर्या प्रकल्पातून 2 वर्षांमध्ये पाणी मिळणार आहे, परंतु 2 वर्षापर्यंत तहान त्यांची जी आहे ती भागवण्याकरता काही ठोस उपाययोजना राज्य शासन करेल का? आणि हे 18 वर्षापासूनचे जे सूचना त्यांनी उत्तरामध्ये प्रत्येक वेळेस दिलं जातं की मोरब्याचं धानी पाणी हे नवी मुंबई महापालिकेला आहे त्यामुळे एमआयडीसीचं पाणी जे अतिरिक्त आहे ते इतर महापालिकेला विभागून देण्यात येईल, हे जे उत्तर आहे ते छापील उत्तर रद्द करून आमचा पाण्याचा प्रश्न सोडवतील का? माननीय अध्यक्ष महोदय, मुळातच आपण सगळा विचार हा पाणी वापराचा करतो पण वॉटर रियूजचा आपण विचार करत नाही। शासनाने या संदर्भातली अशा प्रकारचा निर्णय घेतलाय की आता उदाहरण झालं तर नवी मुंबई महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिका ही जवळजवळ 100 MLD ट्रीटेड पाणी हे समुद्रात टाकते, ट्रीटेड पाणी। त्यामुळे आता आपण हा निर्णय केलेला आहे की ज्या एमआयडीसीला आपण धरणातलं पाणी देतोय त्याच्याऐवजी हे जे ट्रीटेड पाणी आहे 50 किलोमीटरच्या आत जर ट्रीटेड पाणी असेल तर ते एमआयडीसीने विकत घ्यावं अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे। आणि आता त्या संदर्भातलं कंपल्शन देखील ज्या ठिकाणी टर्शरी ट्रीटमेंट आपण करतोय त्या ठिकाणी आपण ते करणार आहोत, कारण ते औद्योगिक वापराकरता लागतं, ते पाणी आपण रियूज करायला लागलो तर आज जी उद्योग विभागाची डिपेंडन्सी आपल्या धरणाच्या पाण्यावर म्हणजे जे इरिगेशनचं किंवा पाण्याचं आहे याच्यावरची आपण जवळजवळ 50-60% कमी करू शकतो। त्यामुळे आता पलीकडच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हेच काम हातामध्ये घ्यायचं आहे। आता उदाहरणादाखल म्हणजे आता लॉंग टर्मचं आहे, पण उद्या मुंबईची एसटीपी झाल्यानंतर मुंबईच्या एसटीपीच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला टर्शरी ट्रीटेड वॉटर मिळणार आहे की म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंट असेल पण टर्शरी ट्रीटमेंट आपल्याला त्याच्यावर करता येईल की ते पाणी देखील आपल्याला एमआयडीसीकडे किंवा औद्योगिक वापराकडे वळवता येईल असं या एमएमआर रिजन मधल्या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये महानगरपालिकांच्या बाजूला एमआयडीसी आहे आणि सगळ्या एमआयडीसी मध्ये आपण धरणाचं जे काही पाणी आहे शुद्ध पाणी किंवा रॉ वॉटर हे आपण त्या ठिकाणी घेतो रॉ वॉटर, तर आता या सगळ्या महानगरपालिकांचं ट्रीटेड पाणी हे त्या त्या एमआयडीसी मध्ये देऊन त्यांचा डिपेंडन्स हा कमी जर आपण करू शकलो तर जास्त ऑगमेंटेशन न करता आहे त्या पाण्याचं रिडिस्ट्रीब्युशन आपण निश्चितपणे करू शकू। त्यामुळे 18 वर्षापासून माननीय सरनाईक साहेबांना जे उत्तर मिळत आहे ते उत्तर थोडं बदलेल आणि याचं रिडिस्ट्रीब्युशन आपल्याला निश्चितपणे करता येईल।